कुठल्याही गोष्टीला आग लागली ना तर ती विझवायला पाणी लागतं, आणि हिथं तर पाणी पेटलंय. राज्यातील स्थिती गंभीर आहे. दुष्काळ आणि पाण्याची समस्या खूप आहे. अनेक कलाकार या निधीला मदत करत असतात. यात सिनेमा मागे कसा असेल हेच मुद्दे घेऊन मुंगळा हा सिनेमा येतोय. बघ आता हा मुंगळा कुणाकुणाला कसं कसं नाचायला लावतो. एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो की निर्माता म्हणून आणखीन एक पाऊल त्यांनी उचललं, ते म्हणजे दुष्काळग्रस्त जे काही शेतकरी आहेत किंवा गावं आहेत त्यांना मदत त्यांनी करण्याचं जाहीर केलेलं आहे निर्मात्यांनी. तुम्हाला असं वाटतं की खूप चांगली ही एक मूव्ह त्यांनी उचललेली आहे, याची आता खरंच गरज आहे. यात एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिचं नाव आहे ज्योती जोशी. या सिनेमाबद्दल तिला काय वाटतं ते ऐकूया. अतिशय वेगळ्या विषयावरची फिल्म आहे. दुष्काळ हा अनेक फिल्ममधून आपण पाहिलेला आहे, परंतु याच्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा दुष्काळही याच्यात दाखवलेला आहे. तसेच एक कॅरेक्टर मी करते आहे. गावामध्ये एक फॅमिली आहे, त्यातली मी एक बाई आहे की जिचा नवरा ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट होतो, डेथ होते, आणि मग त्याच्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये काय मोठ्या प्रमाणात दुष्काळ येतो असं ह्याच्यात दाखवलं. आणि हा रोल मी करते आणि हा रोल करताना मला खूपच एक वेगळा रोल मिळाल्याचा आनंद झाला, कारण वेगळी भाषा आणि वेगळं कॅरेक्टर मला करायला मिळालं. चंद्रावर पाण्याचा शोध, आता बाकी गावासनी एवढ्या योजना आहेत, आपणास एक बी नाही, मग याच्यावर अधिकार कोणाचा? अरे आपलंच की माझली हुल्लडा. सरपंच, पाण्यासाठी माईंदळी भांडणं तुमच्या गावात. तर असा हा नवा सिनेमा आहे, ज्वलंत विषय घेऊन बनवलेला. सरपंचाच्या घरात चंद्रावरचं पाणी येतंय. या टीमला आमच्याकडून ऑल द बेस्ट. चंद्रावरल्या पाण्यावर असा कुणाचा पहिला दुसरा अधिकार नसतो. मग चंद्राला भोग पाडायचं. म्हणजे म्हणजे पाणी पेटव. मंगळवारी एकजुटीनं राहायचं. एकदा का चिकटला ना तर तोडलं तरी चालल, पण मुद्दा सोडायचा.